सोबत मनसेचे नेते पप्पू पाटील आहेत. भाऊ, कालची नागपूर गेट पोलीस स्टेशनवरची दगडफेक झाली त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? कालची नागपूर गेट पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली, अतिशय संतप्त डोकं सुन्न करणारी घटना घडली. कुठंतरी उत्तर प्रदेशात काहीतरी कोणीतरी वक्तव्य केलं आणि त्याच्यासाठी अमरावती शहरात नागपूर गेट पोलीस स्टेशनमध्ये विशिष्ट मुस्लिम समाजाच्या लोकांनी गोटमार केली, 8 पोलिसांच्या गाळ्या ह्या फोडून टाकल्या आणि त्याच्यामुळं नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या जवळपास जे एरिया आहे तेथील नोकरी जे लोक होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मला काल रात्री प्रचंड भरपूर फोन आले, मसानगंज, मोरबाग या भागातून सर्व लोकांचे फोन आले आणि सध्या नवरात्राचा काळ सुरू आहे, हिंदूंचा एक मोठा सण आहे आणि अशा काळात जर अशा घटना घडत असतील तर याला जबाबदार जे आहे हे कोण? म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासन पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारची घटना कोणतीही घडली नाही पाहिजे याच्याकरता आम्ही त्या पत्रात त्या उल्लेख केलेला आहे. आणि जर अशा प्रकारच्या हिंदूंच्या सणावर जर कोणीही हेतुपुरस्पर कोणतंही लांछन लावायचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही.